एक मिनट लेकिन सागर हां तो एक दिया गूगल गूगल हां गे रे सागर मागे सरक रोल 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 सागर और गे रे थी नाही मुळात असं आहे की पक्षांतर्गत बैठका आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये पक्षाचे शाखाध्यक्ष असतील उपविभागाध्यक्ष असतील शहर कार्यकारिणी असेल या सगळ्यांच्या बैठका सन्माननीय राजसाहेब घेणार आहेत तसंच दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सन्माननीय राजसाहेब भेटणार आहेत आनंदसाहेब भेटणार आहेत त्यांच्या बैठका घेणार आहेत अंगीकृत संघटना आहेत त्यांच्या बैठका घेणार आहेत एकंदरीत पूर्ण नाशिक जिल्ह्याचा आढावा हा सन्माननीय राजसाहेब या बैठकांच्या माध्यमातून घेणार आहेत त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहेत विषय नाराजीचा नव्हता मला तर आपण समजून घेतला म्हणजे की आपण जर एखादं काम मनापासून करतो आणि त्याला प्रतिसाद दिला नाही तर थोडंसं निश्चितपणे वाईट वाटतं मला वाटतं नाराजी नव्हती थोडं वाईट वाटलं असेल त्यांना आणि ती खंत त्यांनी व्यक्त शहराध्यक्ष नाही आहे नाही या सगळ्याचा निर्णय आले तर ते निश्चितपणे पूर्ण पक्ष बांधणी आणि बाकीच्या गोष्टीचा आढावा घेतला त्र्यंबकेश्वरमध्ये जी घटना घडली होती त्यावर आपली काय भूमिका आहे पक्षाची काय भूमिका मुळात असं आहे की त्र्यंबकेश्वरमधली नेमकी घटना काय याची मला वाटतं पहिली चौकशी झाली पाहिजे नेमकी काय घटना घडली हे आलं पाहिजे उगीचच त्याच्यामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही नेमकी काय घटना आहे याचं पहिलं सत्य समोर आलं पाहिजे मग निश्चितपणे त्याच्यावर आम्ही जी प्रतिक्रिया आहे ती देऊ नाशिकचे शहराध्यक्षांनी राजीनामा दिला होता त्यानंतर राजसाहेब पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहे काही पक्षामध्ये फेरफार पक्षामध्ये बिलकुल कोणाची कोणावर नाराजी नाही त्यांनी जो राजीनामा दिलेला त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे दिलेला आता सन्माननीय राजसाहेब आलेत या सगळ्यांशी चर्चा करतील आणि पक्षामध्ये जो योग्य निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील संदीपजी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कुठे ते वाद बघायला मिळत आहे संजय राऊतांच्या त्यांनी म्हणते 16 ते उमेदवार आणखी निवडून आले ते आम्ही जागा निवडून मुळात आहे ना महाविकास आघाडीची जी वज्रमूट आहे ना ती आता सैलमूट झालेली आहे त्यांची आता अजून तर ही सुरुवात आहे पुढे पुढे बघा काय होत आहे ते महाविकास आघाडीची महाविकास आघाडी होते का महाभकास आघाडी होते येणारा काय ठरवेल